हॅलो विद्यार्थी मित्रांनो वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन मराठी मी राहुल सर युअर मॅनेजमेंट एज्युकेटर आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचा पार्ट सिक्स आतापर्यंत आपण याचे पाच पार्ट, पार्ट डिस्कस केले आणि आज आपण ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटच्या पार्ट ला डिस्कस करणार आहे त्याच्या आधी एक तुम्हाला साठी महत्त्वाची सूचना की ग्लोबल ऑनलाईन मराठीवर आपली ॲप आहे ग्लोबल ऑनलाईन तिला आपण डाउनलोड करावे आणि आपल्या एम एस सेट ट्वेंटी ट्वेंटी टूचे चे मॅनेजमेंट आणि प्लस इतरही सब्जेक्टचे कोर्सेस रजिस्ट्रेशन सुरू झाले आहे तर याच्यात आपल्याला बऱ्याच फॅसिलिटीज उपलब्ध आहे जसं पेपर टूमध्ये मी सांगू इच्छितो की फुल सिलेबस नोट्स मिळ मिळत आहे दोन दहा युनिट्सचे त्याच्यात आपल्याला दहा मॉक टेस्टही भे भेटत आहे ज्याच्यात आपले ज्या आपली ज्याची प्रॅक्टिसने हजार एम सी क्यू होतील आणि हे सिले हे जे मॉक टेस्ट आहे हे काही युनिट वाईज वगैरे नाही आहे हे फुल सिलेबस आहे म्हणजे जसा तुम्हाला पेपर येईल तशासारखे ते डिझाईन केल्या गेले आहे आणि यांनी तुम्हाला एक्झॅक्ट पेपरवाली फिलिंग येऊन ही टेस्ट अटेम्प्ट करता येईल प्लस पीवाय क्यू आहे दोन हजार पंधरा ते वीस पर्यंत आणि पूर्ण सिलेबस जो आहे त्याच्यावर व्हिडिओ लेक्चर्स उपलब्ध राहतील आता ही जर तुम्ही हे घेता पेपर टू तर त्याच्यासोबत आपल्याला पेपर वन पूर्णपणे फ्री भेटेल या पेपर वन मध्ये आपल्याकडे बरेच फॅसिलिटीज आहे, आहे जसं पन्नास मॉक टेस्ट आहे फुल सिलेबस बेस्ड फुल सिलेबसचे नोट्स आहे व्हिडिओ लेक्चर्स उपलब्ध आहे पूर्ण दहा युनिट्सवर आणि पी वाय क्यू आणि प्रॅक्टिस एम सी क्यूच्या पीडीएफस सी आपण आपल्याला देणार आहे या बॅचेस ऑलरेडी सुरू आहेत रजिस्ट्रेशनही सुरू आहे आपल्याला जर जॉईन करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअपच्या माध्यमातून संपर्क करावे अजून एक इम्पॉर्टंट नोट आपल्यासाठी आहे की आतापर्यंत आपण जे केलं दॅट वॉज ऑल थ्रू एम सी क्यूज एम सी क्यूज हे महत्वाचे आहे पण एमसी ला जर आपल्याला अॅक्युरेटली सॉल्व्ह करायचं आहे कसा सॉल्व्ह करायचं आहे अॅक्युरेटली जर आपल्याला एक्झाममध्ये सॉल्व्ह करायचे आणि आपले दोन मार्क कुठेही सुटू नाही द्यायचे आहे तर त्याच्यासाठी कॉन्टेंटला समजणं फार महत्वाचं आहे कॉन्टेंट इज व्हेरी वेरी इम्पॉर्टंट सो कॉन्टेंटला जर आपल्याला समजायचं आहे तर वेन्सडेपासून वेन्सडे म्हणजे ट्वेंटी थर्ड ऑफ फेब्रुवारी या तारखेपासनं आपल्याला याच चॅनलवर डेली सात वाजता कंटेंटच्या माध्यमातून लेक्चर मिळतील आणि प्लस आपली जी डिमांड आहे एम सी क्यू याच्यासाठी मी शनिवारचा दिवस निवडला निवडलेला आहे शनिवारला आपण वीकेंड असा असतो तर त्या दिवशी आपला फुल वीकमध्ये जो स्टडी केली आहे वीक फुल वीक जे मंडे टू फ्रायडे आपण स्टडी केला आहे त्याच्या बेसिसवर आपण एम सी क्यूज करू आणि हे जवळजवळ थर्टी एमसी क्यूज राहतील आणि प्रत्येक एमसी क्यू एक्झाम लेवलचा राहील आणि प्लस जो आपण स्टडी केला आहे त्याची रिव्हिजन सुद्धा आपल्याला करता येईल सो इट वॉज इम्पॉर्टंट नोट लेट्स बिगिन टू टुडे सेशन आजच्या सेशन मध्ये आपण मिक्स एम मल्टिपल टॉपिक्स च्या माध्यमातून कव्हर करणार आहे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटच्या चला फर्स्ट क्वेश्चन पाहू आता मोस्ट ऑफ द वर्कर्स विच आर नॉन ट्रेडिशनल इन नेचर आर नोन ॲज म्हणजे काय विचारलं आपल्याला की जे वर्कर्स आहे जे की ट्रॅडिशनल पद्धतीचे नाही आहे तर त्यांना आपण काय म्हणतो ए कॉन्टिनेंट वर्कर बी इंडिपेंडंट वर्कर सी ॲग्रेसिव्ह वर्कर आणि डी इंडिपेंड इंडिपेंडेंट वर्कर इंडिपेंडंट वर्कर हे ऑप्शन दोनदा आले सॉरी तर याचा आपला करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी इंडिपेंडेंट वर्कर कारण कसं आहे की याच्यात याने नॉन ट्रेडिशनल विचारलंय जर ट्रेडिशनल विचारलं असत तर आपल्या जे वर्कर्स होते ते त्यांना कसं की मोटिवेट करून काम करवून घ्यावं लागतं पण जे आताचे जे वर्कर आहे याच्यात आपल्याला अशा याच्यात एक केस अजून लक्षात यायचं जे आपण ऑर्गनायझेशन मध्ये पाहिली होती थिओ थियो, थ्युरी एक्स आणि वाय थिओरी तर त्याच्यात काय असतं की जे एक्सवाले होते त्यांना डायरेक्टली जो सुपरवायझर होता जो मॅनेजर होता तो धक्के मारून मोटिवेट करायचा किंवा रिएन्फोर्समेंटच्या माध्यमातून पनिश देऊन मोटिवेट करायचा आणि जे वाय वाले होते ते बिचारे गुडबॉयसारखे चांगले स्वतःवरूनच मेहनत करायचे ऑर्गनायझेशनच्या ग्रोथवर कॉन्ट्रीब्युट करायचे पण तर इथे जे जे वायवाले आहे ते कोण आहे नॉन ट्रेडिशनल वर्कर्स आहे असाही प्रश्न बनतो इथे की डॅश आर कन्सिडर्ड एज नॉन ट्रेडिशनल वर्कर्स तर थ्युरी एक्स थ्युअरी वाय बोथ किंवा नन ऑफ द अबाव असाही प्रश्न आपल्याला एक्झाम मध्ये दिसू शकतो म्हणून त्यावेळी आपल्याला काय टिक करायचं थ्युरी वाय आर द नॉन ट्रेडिशनल वर्कर्स इन नेचर क्वेश्चन टू identify द करेक्ट स्टेटमेंट रिगार्डिंग industrial relations industrial relations हा सुद्धा एक महत्वाचा टॉपिक आहे आपल्या मॅनेजमेंटमध्ये इथूनही बरेचदा प्रश्न बनतात तर आपल्याला सांगायचं आहे की करेक्ट कोणचा आहे ऑप्शन ए आहे रिलेशनशिप अमॉंग ह्युमन बिंग्स ऑप्शन बी रिलेशनशिप बिटवीन एम्प्लॉईज ऑप्शन सी रिलेशनशिप बिटवीन डिफरंट पार्टीज इन कंटेक्स्ट ऑफ एम्प्लॉयमेंट आणि ऑप्शन डी कलेक्टिव्ह रिलेशनशिप अमॉंग ट्रेड युनियन एम्प्लॉई अँड मॅनेजमेंट तर याचा आपल्याला उत्तर आहे ऑप्शन डी करेक्ट कलेक्टिव्ह रिलेशनशिप अमॉंग ट्रेड युनियन्स एम्प्लॉई अँड मॅनेजमेंट आता इथे जर तुम्ही पाहाल तर ए आणि बी तर पूर्णपणे एलिमिनेट होऊन जातील कारण इथे फक्त ह्युमन बिंग्स म्हटलं आहे एम्प्लॉई म्हंटलं आहे एम्प्लॉई अँड मॅनेजमेंट होत आहे सॉरी ऑप्शन डी जो आहे एम्प्लॉई अँड एम्प्लॉयर असा होता ऑप्शन बी तर याच्यात जो ऑप्शन डी आहे दॅट इज द बेस्ट वन आणि आपल्याला काय सिलेक्ट करायचा असतो बेस्ट वन पण ऑप्शन सी ला जर तुम्ही पाहाल तर याची एकदा पॉसिबिलिटी बनते कारण का त्याच्या मागे कारण आहे की एम्प्लॉयमेंटच्या बाबतीत बरेच पार्टीज असतात पण हा स्पेसिफाय नाही करत आहे ना पार्टीज ला स्पेसिफाय को करतो आहे स्पेशली ऑप्शन डी कारण काय म्हटलंय ट्रेड युनियन क्रिटिकल मोस्ट इम्पॉर्टंट पार्टीज विथ रिस्पेक्ट टू इंडस्ट्रीयल रिलेशन सो इथे जो करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी आहे क्वेश्चन नंबर थ्री द बिगेस्ट प्रॉब्लेम ऑब्झर्व इन ई एच आर इज ई एच आर म्हणजे इलेक्ट्रॉ इलेक्ट्रॉनिक बेस्ड म्हणजे जो आजकाल जी पद्धत वापरली जाते सगळ्या इलेक्ट्रॉनिक पद्धतीने त्याच्यात मेजर थ्रेट काय आहे प्रॉब्लेम काय आहे तर ऑप्शन ए सिक्युरिटी ऑफ एच आर डाटा ऑप्शन बी अवेलेबिलिटी ऑफ एच आर ऑप्शन सी सस्टेनेबिलिटी ऑफ एच आर किंवा ऑप्शन डी डिसाइडिंग रेन्युमरेशन फॉर एच आर याचा आन्सर आपल्याला आला असेल बिकॉज क्वेश्चन इज क्वाईट सिम्पल तर याचा आपला करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए सिक्युरिटी ऑफ एच आर डाटा कारण कसं आहे आजच्या जी वर्ल्ड आहे त्याच्यात सायबर क्राईम हा एक खूप कॉमन प्रॉब्लेम झालेला आहे तर जर तुमचा डाटा झा था, हे झाला डिलीट झाला किंवा काही करप्ट झाला तर तुमची जी मेहनत आहे त्याच्यावर पूर्ण म्हणजे दॅट विल वेस्ट ऑप्शन बी सी डी ला जर पाहाल बी सी डी आपले जे तीन ऑप्शन्स आहे अवेलेबिलिटी ऑफ एच आर अवेलेबिलिटी आहे एच आरच्या माध्यमात डाटा मिळेल त्याच्यातनं लोक अवेलेबल होतील ठीक आहे काही हरकत नाही ऑप्शन सी सस्टेनेबिलिटी ऑफ एच आर सस्टेनेबिलिटी ऑफ एच आर साठी ऑर्गनायझेशन जो एच आर डिपार्टमेंट आहे तो जबाबदार आहे म्हणून सी कांट बी द आन्सर पण जो डी आहे ऑप्शन डी सी का ऑप्शन डी मध्ये काय म्हटलं की रेन्युमरेशन फॉर एच एच आर तर रेन्युमरेशन कोण करेल एच आर डिपार्टमेंट करेल ना तिथे जे मोठे मोठे एक्सपर्ट्स बसले आहे जॉबच्या हिशोबाने तुम्हाला रेन्युमरेशन कितपत द्यायचं ते एच आर डिपार्टमेंटवाले डिस्कस करतील सो so, इथे जो मेन आपला आन्सर आहे दॅट इज ऑप्शन ए सिक्युरिटी ऑफ एच आर डाटा मग क्वेश्चन फोर परसिस्टंट फेलियर फॉर परफॉर्मिंग ड्युटीज टू मीट जॉब स्टँडर्ड इज एज म्हणजे एक कोणी एम्प्लॉई आहे तो जसं काम करायला पाहिजे म्हणजे स्टँडर्ड ठरलेले आहे स्टँडर्ड त्याच्या हिशोबानी काम नाही करत आहे आणि हे एक एक दिवस नाही केलं ठीक आहे रोजच्या रोजचं बनवून ठेवलंय त्यांनी आपलं रुटीन की जे पद्धत आहे त्याच्या हिशोबानी काम नाही करायचं तर अशा याला आपण काय म्हणू ए स्किल इन इफिशियन्सी बी डी जॉबिंग सी मिसकंडक्ट आणि डी नन ऑफ द अबव सो द करेक्ट आन्सर इज ऑप्शन सी मिसकंडक्ट आता जर इथे तुम्ही पाहाल तर बी आणि डी तर कुठल्याही हल्तीत होणार नाही कारण बी बी इज व्हेरी डिफरंट थिंग डी जॉबिंग म्हटलं आहे म्हणजे हा कोणता तरी कन्सेप्ट आहे मग ऑप्शन ए आहे आणि सी आहे ए आणि सी जे आहे दॅट इज दॅट आर द ऑप्शन्स विच वी कॅन से की हे आन्सर असू शकतं पण हे काय आहे हे स्किल दाखवून राहिलं का इथे काही म्हटलं आहे का की काही काम होऊन काम नाही करू शकत आहे असं काही आहे का एखादं जर पर्टिक्युलर काम मेन्शन केलं असतं स्किल बेस्ड तर आपण स्किल इन इफिशन्सीला मार्क केलं असतं पण इथे म्हटलं काय की परसिस्टंट फेलियर म्हणजे लागोपाट तो काम नाही करू शकत आहे तर इथे आपला जो करेक्ट आन्सर बनेल दॅट विल बी ऑप्शन सी मिसकंडक्ट तर आता आपण पाहू की डी जॉबिंग काय आहे डी जॉबिंग एक इम्पॉर्टंट टर्म आहे ज्याच्याबद्दल बद्दल आपल्याला माहिती असलं पाहिजे तर डी जॉबिंग इज रिप्लेसिंग द जॉब विथ द टास्क परफॉर्मड बाय वर्किंग वर्किंग टीम्स हरआर नॉट मेंटेन्ड तर याच्यात काय होतं की जे आपले फिक्स ठराविक जॉब आहे त्यांना कशाने रिप्लेस केलं जातं वेगळ्या वेगळ्या टास्कनी डिस्कस केलं सॉरी टास्क जे टीम ले, टीम टीम किंवा लेवल ग्रुप लेवल जे टास्क असतात त्यांनी आपण जे ठराविक जॉब्स आहे त्यांना रिप्लेस करतो आणि याला काय म्हणतो आपण डी जॉबिंग म्हणतो आणि याच्यात काय करता जातात की अशी काही हायरकी वगैरे मेंटेन नाही करणार की आधी वरती सीईओ आहे हे आहे मग त्याच्या आधी डिपार्टमेंटल हेड बनसला आहे त्याच्या आधी त्याच्या खाली मॅनेजर बसला आहे असं काही आपण फॉलो नाही करणार हायरारकी विल नॉट बी फॉलोड आणि जे जॉब्स आहे दॅट विल बी रिप्लेस्ड बाय टास्क टीम लेवल टास्क ग्रुप बेस्ड टास्क यांनी क्वेश्चन नंबर फाईव्ह ही सिच्युएशन बेस्ड क्वेश्चन आहे तर याला आपण थोडं सावध राहून वाचावं कारण अशा क्वेश्चनमध्ये प्रश्नातच उत्तर निहित असतं

खरास केला गेला काही कारणाने आणि त्यांनी ठरवलं की मला हे काम सोडू मी हे काम सोडते पण एकदा तिथे एक एच आर मॅनेजर आला आणि त्याला हे माहीत करायचं होतं की या अशा का करतात आहे मॅडम तर त्यांनी जे काम केलं ते काम केलं आहे वॉट फंक्शन ही परफॉर्म वी हॅव टू टेल तर आपल्याकडे ऑप्शन ए आहे डिसमिसल ऑप्शन बी सक्सेशन प्लॅनिंग ऑप्शन सी एक्झिट इंटरव्ह्यू आणि ऑप्शन डी सिच्युएशनल इंटरव्ह्यू तर आपला करेक्ट आन्सर या प्रश्नाप्रमाणे आहे सी एक्झिट इंटरव्ह्यू तर डिस्मिसल आपल्याला एका प्रश्नात मागे मागच्या व्हिडिओमध्येही आपण डिस्कस केलं की डिस्मिसल म्हणजे काय की यू आर फायर्ड आउट ऑफ द जॉब तुम्हाला तुमचे काम एफिशियन्सी म्हणजे स्टँडर्डला जर मीट नाही होतं तर तुम्हाला फाय हकलून देण्यात येईल दॅट इज कॉल्ड डिसमिसल मग सक्सेशन प्लॅनिंग ही एक मॅनेजिरियल प्रोसेस मॅनेजिरियल प्लॅनिंग असते इथे काय करतात की जे एक्झिक्युटिव्ह लेवलवर जे जाणार आहे एम्प्लॉईज जे चांगले एक्सपिरियन्स आहे लांब वेयापासनं ऑर्गनायझेशन मध्ये काम करत आहे आणि त्यांना जर आपल्याला कुठे पाठवायचं असेल एक्झिक्युटिव्ह लेवलवर पाठवायचं असेल तर त्यांना जे जे प्लॅनिंग आणि जी ट्रेनिंग देण्यात येते दॅट इज कॉल्ड सक्सेशन प्लॅनिंग मग सी एक्झिट इंटरव्ह्यू एक्झिट इंटरव्ह्यू ही एक इंटरव्ह्यू ची पद्धत आहे पण ही केव्हा घेतली जाते जेव्हा एम्प्लॉई जॉब सोडून जातो आणि इथे म्हटलं काय की शी डिसाइड टू लिव्ह द जॉब त्याच वेळी तो एचआर एच आर मॅनेजर जो आहे तो त्यांना त्यांच्याशी डिस्कशन त्यांचा इंटरव्ह्यू घेईल ना की तुम्ही का जात आहे बा आम्हाला तर कारण तर सांगा की इथे काय चुकलं तुमच्या बरोबर आणि सिच्युएशन सॉरी ऑप्शन डी सिच्युएशनल इंटरव्ह्यू याच्यात काही सिच्युएशन नाही दिल्या गेली आहे आपल्याला ह्या इथे जर काही सिच्युएशन असती आणि एक्झिट इंटरव्ह्यू साठी आपल्या या क्वेश्चन मध्ये हिंट आहे की शी वॉ शी डिसाइड टू लिव्ह द जॉब तर म्हणून लिव्ह द जॉब ही जी आहे ही आपल्याला एक्झिट ची हिंट आहे सो द करेक्ट आंसर इज ऑप्शन सी एक्झिट इंटरव्ह्यू मग क्वेश्चन सिक्स पाहू आजचा लॉयल्टी अवॉर्ड इन गिव्हन टू सम एम्प्लॉईज फॉर कम्प्लिटिंग सेव्हरल इयर्स इन ऑर्गनायझेशन सेव्हरल इयर्स इन ऑर्गनायझेशन इज कॉल्ड ॲज म्हणजे काही एम्प्लॉईज आहे ज्यांना खूप वर्ष झाले ऑर्गनायझेशनमध्ये तर यांना काय भेटेल लॉयल्टी अवॉर्ड भेटेल तर अशा अवॉर्डला आपण काय म्हणतो ऑप्शन ए फायनान्शियल अवॉर्ड ऑप्शन बी नॉन फायनान्शियल अवॉर्ड ऑप्शन सी अप्रेझल अवॉर्ड आणि ऑप्शन डी नॉन वेटिंग मोटिवेटिंग अवॉर्ड तर या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे नॉन फायनान्शियल अवॉर्ड कारण काय आहे की जे तुम्ही माझ्यासाठी माझ्या ऑर्गनायझेशन मध्ये आहे सपोज हा ए आहे ए च ऑर्गनायझेशन आहे आणि इथे बी सी डी हे जवळजवळ दहा वर्षापासून काम करून राहिलो ठीक आहे तर याच्यात त्याला अवॉर्ड द्यावा लागेल की बी सी डी तुम्ही बऱ्याच वर्षापासून आता मी तुम्हाला काहीतरी अवॉर्ड देतो तो काय करेल सर तुमच्या अकाउंट मध्ये उचलून वीस हजार टाकून देईल का फायनान्शियल अवॉर्ड देईल का नाही तो तर जो जे ठराविक आहे थोडं इन्क्रीमेंट करायचं असेल तर करेल पण तुम्हाला अवॉर्ड देताना तो कोणत्या पद्धतीने देईल नॉन फायनान्शियल अवॉर्ड देईल आता तिथे लिहिलंय की अप्रेझल अवॉर्ड अप्रेझल तर तो करून राहिला ना पिरियोडिक बेसिसवर त्यांचं जे वर्क आहे बी सी डीचं तो तो मॉनिटर करून राहिलाय आणि त्याच्या बेसिसवर त्यांना काय देऊन राहिला परफॉर्मन्स अप्रेझल जे आपण टॉपिक केला होता काल सॉरी शनिवारी तर त्याच्यात तो अप्रेझल करत आहे तर अप्रेझल अवॉर्डची गरज नाही आहे आणि जो नॉन मोटिवेटिंग नॉन मोटिवेटिंग अवॉर्ड कोणी देईल का कधी दॅट इज मे गिव्हन टू कन्फ्यूज यू नॉन वेटिंग की इट इज अ क्लिअर हिंट की हा डी कुठल्याही हालतीत होऊ शकत नाही राहायला आपल्याकडे जो ऑप्शन आहे ठराविक मेन ए आणि बी सो द दुअल करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी नॉन फायनान्शियल अवॉर्ड क्वेश्चन नंबर सेवन फोकस ऑन लिस्ट सॉरी ली ट्रॅव्हल नाही आहे ट्रॅव्हल इज ट्रॅव्हल कन्सेशन ट्युशन फी रिएम्बर्समेंट अगर, मेडिकल रिएम्बर्समेंट इज पार्ट ऑफ म्हणजे आपल्याला विचारलं आहे प्रश्नात की जे कन्सेशन असतं ट्रॅव्हलमध्ये तुम्हाला जर काही सूट दिले जाते तुमच्या ट्युशन फीज जर आहे मुलाच्या वगैरे त्यांना रिएम्बर्स केलं जातं मेडिकल काही सपोज काही होतं आणि त्याचे जर पैसे ऑर्गनायझेशन देतं तर याला हे कशाशी संबंधित आहे ऑप्शन ए सक्सेशन प्लॅनिंग ऑप्शन बी कम्पेन्सेशन मॅनेजमेंट ऑप्शन सी मॅनपॉवर प्लॅनिंग किंवा ऑप्शन डी परफॉर्मन्स अप्रायझल ए बी सी डी असे आपल्याला ऑप्शन्स दिले तर आपल्याला सांगायचं की करेक्ट आन्सर कोण काय कशाशी संबंधित आहे तिन्ही टर्म तर याचं करेक्ट आन्सर आहे कम्पन्सेशन मॅनेजमेंट जे जितकेही वेज सॅलरी आणि बेनिफिट्स वगैरे जे येतात फ्रिंज बेनिफिट्स ही अशा एक प्रकार असतो तर हे जेवढे पण येतात हे कशाच्या अंडरमध्ये येतात कम्पेन्सेशन मॅनेजमेंटच्या अंडरमध्ये येतात दिस ऑल आर पार्ट ऑफ कम्पेन्सेशन मॅनेजमेंट सो आणि आता राहिलेले तीन एच आर पी इथे काही असं म्हटलं आहे का ऑप्शन सी मध्ये की आम्ही ऑर्गनायझेशनसाठी लोक पाहून राहिलो तर सी तर तुमचं आधीच कटून जाईल राहिला तुमचा ए काही इव्हॅल्युएशन करत आहे का वर्क तर सॉरी ऑप्शन डी इवॅल्युएटी नाही करत आहे तर ऑप्शन डी झाला गेला आणि ऑप्शन ए एक्झिक्युटिव्ह लेवलवर कोणाला बसवायचं आहे असं म्हणतोय का नाही म्हणून ऑप्शन ए इज ऑल्सो डिलीटेड देअर फॉर द करेक्ट आन्सर इज कम्पेन्सेशन मॅनेजमेंट ह्या अशा टेक्निक्स लावायच्या म्हणजे आपल्याला ज्या प्रश्नांचं उत्तर नाही आहेत त्याचंही आपण प्रोबॅबली करेक्ट आन्सर काढू शकतो लेट्स मूव टू क्वेश्चन नंबर एट द कन्सेप्ट ऑफ क्वालिटी सर्कल इज गिवन बाय क्वालिटी सर्कल ही एक HR ची टर्म असते पुढच्या मी दे एक्सप्लेनेशन देईल आधी याचा आपण डिस्कस करून घेऊ हा प्रश्न ए पल मटन बी आर ए फिशर सी फ्रेडरिक हर्चबर्ग किंवा डी कौरू इशी कावा तर याचा करेक्ट आन्सर आहे कौरू इशी कावा क्वालिटी सर्कल जो आहे हा कोणी दिला होता कौरू विशी कामाने दिला होता आता हे असे आणि ही जॅपनीज टेक्निक आहे दिस इज जॅपनीज टेक्निक क्वालिटी सर्कल आणि हे जे ऑप्शन ए दिले आहे आपल्याकडे पाल मटन यांचाही एक कन्सेप्ट इथे सांगतो मी ई पी आर जी ई पी आर जी फ्रेमवर्क दिला होता यांनी ह्या इंटरनॅशनल बिझनेसचा पार्ट आहे दॅट दॅट बिलॉंग टू आय बी इंटरनॅशनल बिझनेसमध्ये मध्ये पी आर जी म्हणजे इथनो सेंट्रिक पॉलिसेंट्रिक आणि जिओ सेंट्रिक अप्रोच असते ही आपण आय इंटरनॅशनल बिझनेसमध्ये डिस्कस करू तर जे आर ए फिशर आहे आर ए फिशर महाराज जे आहे यांचं कसं आहे यांचं स्टॅटशी खूप प्रेम संबंध आहे यांनी काय केलं की वेगळे वेगळे टेस्ट आपल्या मध्ये ठोकून चालले गेले हे हे लोक आले आणि फेडरिक हर्सबर्ग तर माहिती आहे आपल्याला टू फॅक्टर थ्युरी मोटिवेशन हायजीन थ्युरी मागे आपण डिस्कस केलेला आहे याच्यावर तर आता आपण पाहू की क्वालिटी सर्कल काय असतो तर क्वालिटी सर्कल म्हणजे कसं मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो मग स्लाइडच्या थ्रू सांगतो की क्वालिटी सर्कल जे आहे ही जॅपनीज मॅनेजमेंट टेक्निक आहे जॅपनीज फॉर्मनी यांना याला डेव्हलप केलं होतं तर इथे काय होतं की एखादी समजा प्रॉब्लेम आहे तर त्या प्रॉब्लेमला लोक येतील व्हॉलेटरी येतील स्वतःच्या स्किल्स आणि नॉलेजच्या बेसिसवर ते ग्रुप फॉर्म ग्रुप फॉर्म्युलेट करतील आणि एकत्र मिळून त्या प्रॉब्लेम करतील रिझॉल्व करतील आणि ते मग परत आपल्या आपल्या कामाला चालले जातील तर आता आपण इथे स्लाइडनी का स्लाइडवर स्लाइड काय कंटेंट आहे ते पाहू क्वालिटी सर्कल विच हॅव बीन पॉप्युलराइज बाय जॅपनीज फर्म आर बीइंग यूज्ड ऑल ओव्हर द वर्ल्ड म्हणजे ही टेक्निक दिली कोणी जापानवाल्यांनी जापन दिली आणि ही पूर्ण वर्ल्ड मध्ये फेमस झाली दॅट बेनिफिट अ टू द फर्म अ क्वालिटी सर्कल इन्वॉल्स पार्टिसिपेशन फ्रॉम अ स्मॉल ग्रुप ऑफ एम्प्लॉईज ऑफ वर्क असं आहे की जे क्वालिटी सर्कलमध्ये जे लोक येतील दॅट शुड बिलॉंग टू सेम टाईप सेम टाईप ऑफ वर्क आणि दे मीट रेग्युलरली टू आयडेंटिफाय अनालाइज सॉल्व द प्रॉब्लेम्स

तर या नावाला आपण लक्षात ठेवण्याचा त्याचाही उपाय आणलाय मी तुमच्यासाठी कौरू इशिकावा क्वालिटी सर्कल हे नाव असं जर लक्षात नाही राहिलं ना तर याचा आपण निमॉनिक बनवू इथे एक वर्ड दिसेल आपल्याला इश्क तर याने आपण काय ठेवायचं सर्कल आणि सर्कलला आपण हिंदीत काय म्हणतो ते तुम्हाला माहिती आहे तर चक्कर तर याने आपण लक्षात ठेवायचं कौरव इशिकावा आता मला नाही वाटत की याच्यानंतर तुम्ही विसराल मॅडम क्वेश्चन mm नंबर -hmm. नाईन हे आपले hey, दोन स्टेटमेंटवाले याच्यात आपल्याला सांभाळून करा यांना इझी आहेत एनी कंपनी पेज फॉर मॅन नॉट फॉर द जॉब स्टेटमेंट टू आहे द कम्पन्सेशन मे नॉट बी एज पर जॉब एज पर जॉब डिझाईन याच्यात आपल्याला म्हटलं आहे की कोणतीही कंपनी जी आहे ती माणसांसाठी देते कामासाठी नाही देत आणि स्टेटमेंट टू दिलं आहे की जे कंपन्सेशन आहे त्याला जॉब प्रमाणे देण्याची गरज नाही तर आपल्या स्टेटमेंट आपले ऑप्शन्स जे नेहमीचे आहे की स्टेटमेंट वन, वन इज करेक्ट स्टेटमेंट टू इज इनकरेक्ट स्टेटमेंट टू इज करेक्ट बट स्टेटमेंट वन इज इनकरेक्ट दोन्ही स्टेटमेंट बोथ द स्टू स्टेटमेंट आर नॉट ट्रू आणि द स्टेटमेंट आर करेक्ट ऑप्शन डी असे चार ऑप्शन दिले आहेत आता आपण करेक्ट आन्सर पाहून घेऊ द करेक्ट आन्सर इज ऑप्शन सी बोध द स्टेटमेंट ट्रू आता स्टेटमेंट वननी काय म्हंटल यांनी पूर्णपणे म्हणजे मिनिंगलेस स्टेटमेंट दिलाय की कोणतीही कंपनी जी आहे ती कोणासाठी देते माणसांसाठी देते जॉबसाठी नाही देते पण अरे बाबा कंपनी जॉबला पाहून माणसाला ठेवेल ना आणि कोणाला देईल कशाबद्दल देईल वेजेस देईल सॅलरी देईल कशाबद्दल देईल जॉब जॉबसाठी देईल ना जॉबसाठी देईल जर इथे विचार असं जर म्हंटल असतं की द कंपनी पेज टू मॅन फॉर द जॉब मग हा स्टेटमेंट बरोबर निघाला असतं पण पेज फॉर सॉरी माणसांसाठी देते असं म्हटलं आहे असं व्हायला नको ना स्टेटमेंट टू जी आहे तिला पण पाहू आपण द कम्पेन्सेशन मे नॉट बी एज पर जॉब डिसाइड म्हणजे स्टेटमेंट टू जो आहे दॅट इज ऑल्सो निगेटिव्ह आणि निगेटिव्ह असल्यामुळे दॅट इज इन करेक्ट कारण जॉबच्या हिशोबानेच तुम्ही कम्पेन्सेशन डिसा डिसाईड कराल ना माणसाच्या हिशोबानी कराल का नाही जॉबच्या हिशोबानी कराल सो इट इज ऑल्सो इनकरेक्ट क्वेश्चन टेन ह्युमन कॅपिटल इज डॅश ऑप्शन ए नॉलेज अँड एक्सपिरियन्स ऑप्शन बी पर्सनल प्रोडक्टिव्हिटी ऑप्शन सी पर्सनल क्रिएटिव्हिटी ऑप्शन डी ऑल ऑफ द अबाव तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी ऑल ऑफ द अबाव आता ह्यूमन कॅपिटल जी आहे ते काय असतं आपण नेक्स्ट स्लाईडमध्ये पाहू ह्युमन कॅपिटल म्हणजे काय की जे काही इन्टेंजिबल गोष्टी आहे आपल्या ह्युमनमध्ये ह्युमन बीइंग ह्युमन माइंडमध्ये म्हणा क्रिएटिव्हिटी म्हणा नॉलेज म्हणा किंवा स्किल्स म्हणा एज्युकेशन काय आहे एक्सपिरियन्स काय आहे हे जे आहे ह्या गोष्टी ला आपण म्हणतो याचं पूर्ण जे कॉम्बिनेशन आहे ह्युमनमध्ये दॅट इज कॉल्ड एज ह्युमन कॅपिटल आणि ह्युमन कॅपिटल जी असते ती ऑर्गनायझेशनसाठी इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आणि ह्युमन कॅपिटलचा अजून एक पॉईंट लक्षात ठेवायचा की ह्युमन कॅपिटल जी आहे याला आपण कुठल्याही फायनान्शियल स्टेटमेंट किंवा बॅलन्स शीट मध्ये दाखवत नाही उद्या जर असं म्हंटल की ह्युमन कॅपिटल इज शोन इन द बॅलन्स शीट ऑफ एनी कंपनी तो दॅट स्टेटमेंट विल बी टोटली रॉंग कारण ह्युमन कॅपिटल जे आहे दॅट इज बेस्ड ऑन ऑल इंटेंजिबल गोष्टी इंटेंजिबल थिंग्स सो इट इज नॉट मेंशनड इन ह्युम कारण बिकॉज इट इज ऑल रिलेट हे काही ॲसेट आहे का ह्युमन असेट आहे पण ह्युमन कॅपिटल जी आहे ती असेट नाही ती सुद्धा ह्युमन साठी एक असेट आहे पण आपण तिला कुठल्याही बॅलन्स बॅलन्स मध्ये दाखवत नाही ॲज पर द कंपनी नॉर्म्स आता लास्ट क्वेश्चन आहे आजचा आपला इन केस ऑफ डिस्प्यूट इन ऑर्गनायझेशन ऑल ऑफ द पार्टीज आर इन्वॉल्ड एक्सेप्ट आता ऑर्गनायझेशन मध्ये जेव्हा लढाई होते तेव्हा हे सगळे लोक असते फक्त एक जण नसतो तर आपल्याला इथे ऑप्शन्स दिले आहे मॅनेजमेंट ऑप्शन बी एम्प्लॉई ऑप्शन सी ट्रेड युनियन आणि ऑप्शन डी कॉम्पिटिटर तर हा क्वेश्चन कम बराच सिम्पल आहे याचा आपला करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी कॉम्पिटिटर कारण कॉम्पिटिटर तर बाहेरचा झाला ना भले द कॉम्पिटिशन कॉम्पिटिटर इज एक्सटर्नल एक्सटर्नल टू द ऑर्गनायझेशन सो द कॉम्पिटिटरचा डिस्प्युटशी काय काय संबंध आहे ऑर्गनायझेशनच्या आत डिस्प्यूट चालू आहे ना ऑर्गनायझेशनच्या बाहेर डिस्प्यूट नाही चालू आहे जर बाहेर म्हंटल असत तर डिस्प्युट आउटसाइड द ऑर्गनायझेशन असतं तर मग कॉम्पिटिटर आला असतं पण इन द ऑर्गनायझेशन म्हंटलंय तर म्हणून जे ऑर्गनायझेशनच्या आत आहे मॅनेजमेंट आहे एम्प्लॉई आहे ट्रेड युनियन्स आहे बाकी एम्प्लॉयरचे असोसिएशन एम्प्लॉई असोसिएशन आहे हे सगळे जे पार्ट्स आहे डिस्प्यूट नॉट द कॉम्पिटिटर उलट कॉम्पिटिटरचा याचा फायदा उचलेल ना की आता आमचं काही याचं काही प्रोडक्शन सुरू नाहीये आहे वादवाद वादविवाद सुरू आहे तर कॉम्पिटिटर याचा फायदा उचलेल पण कॉम्पिटिटर हे इट इज नॉट द पार्ट ऑफ द डिस्प्यूट इंटरनल डिस्प्यूट आजच्या सोबतच आपण इथे सेशन एंड करू पुन्हा भेटू उद्या आपल्या व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली प्रिपरेशन जोरात चालू राहू द्या बाय अँड थँक्यू